हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2023 विषयी एक बिग गुड न्यूज. ऑफिशियल आन्सर की आउट झालेले आहे. जसं की आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो की 26 मार्च 2023 झालेल्या एक्झामचे आन्सर की आपल्याला कधी मिळेल. सो फायनली ही आन्सर की आउट झालेली आहे. पुणे युनिव्हर्सिटीनी ही आन्सर की आउट केलेली आहे, कारण ही एक्झाम जी आहे ती पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करत असते आणि तीच आन्सर की देत असते. हे इंटरिम आन्सर की आहे, प्राथमिक उत्तर तालिका ज्याला म्हणतात, कारण याच्यामध्ये तुम्हाला आन्सर म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना चॅलेंज तुम्ही करू शकणार आहात. एखादा आन्सर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही प्रूफ देऊन ते आन्सर काय बरोबर आहे हे सांगू शकता, ठीक आहे. त्यानंतर ती फायनल आन्सर की देते. सो यासाठी आपल्याला डेट दिलेली आहे की म्हणजे काल ही आन्सर की पब्लिश होणार होती, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे ही जी आन्सर की आहे ती आज अपलोड झालेली आहे किंवा आज रिलीज झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला आन्सर की म्हणजे चॅलेंज करण्यासाठी वेळ दिलेला आहे 3 मेपर्यंत. आणि ऑफकोर्स 3 मेनंतरच एक फायनल आन्सर की आपल्याला मिळेल. फायनल आन्सर की नंतर मग फायनल आपला रिझल्ट आपल्याला आपल्या हातात मिळणार आहे. सो आता आपण बघूया की एंटरिम आन्सर की चेक कशी करायची. एंटरिम आन्सर कीने तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येईल की तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत. तुम्हाला नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे की या एक्झाममध्ये तुम्ही ही क्वालिफाय झालेलं आहे त्याबद्दल अंदाज येईल. सो वेबसाईटवरती जाऊया. युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे ती आहे unipune.ac.in. हे वेबसाईटचं आहे पेज आहे. याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर तिकडे सेट एक्झामिनेशन पॉईंट आहे. या पॉईंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईटचं पेज ओपन होईल, ज्याच्यावरती पूर्ण सेट भवनविषयी सगळ्या रिझल्ट्स किंवा सगळ्या गोष्टी याच्यावरती येत असतात. आणि समोरच आहे द इंटरिम आन्सर की कन्सर्निंग सेट एक्झाम हेल्ड ऑन 26 मार्च 2023, ठीक आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे 26 मार्च 2023 झालेल्या एक्झामची एंटरिम आन्सर की दिसणार आहे. पेपर 1 पेपर 2 ऑल सब्जेक्ट्स बुकलेट कोड ABCD, ठीक आहे. सो ऑल सब्जेक्टसाठी ABCD एका PDF मध्ये. हे जे आहेत लिंक्स ते ओपन केल्यावरती तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आन्सर की ओपन होते, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल पेपर 1 बी जर आपण ओपन केला तर हे आपल्याला असा बुकलेटचं PDF किंवा आन्सर कीचं PDF ओपन होता. ते इथे क्वेश्चन नंबरप्रमाणे जो त्याच्यासमोर आन्सर जे बरोबर आहे ते तिथे नोंदवलेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन्स चेक करायचं आहे 1 बाय 1. त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स किती बरोबर आलेले आहेत ते तुम्ही करेक्ट आन्सर करून काय करणार आहात, एक म्हणजे समजा 1 मार्क्स जर बरोबर आले तर त्याचे 2 मार्क्स अशा प्रकारे काउंट करून तुम्ही तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2 किती मार्क्स मिळतात हे कॅल्क्युलेट करू शकता. एक प्राथमिक अंदाज घेऊ शकता की तुम्हाला किती मार्क्स याच्यामध्ये मिळालेले आहेत, ही एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली आहे की नाही. आणि या एक्झाममध्ये जर कमी मार्क्स मिळाले असतील किंवा काही कारणांमुळे तुम्हाला जर एक्झाम देता आली नसेल आणि तुम्ही जर येणारी नेक्स्ट एक्झाम टार्गेट करत असाल तर हताश न होता ती टार्गेट करायला स्टार्ट करा, कारण असं न्यूज आहे की डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये नेक्स्ट एक्झाम होऊ शकते. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपरेशन परत स्टार्ट करायचं असेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो, कारण आम्ही एक कोर्स घेऊन आलो आहोत, एक क्रॅश कोर्स MS SET एक्झाम 2024 पेपर 1. या क्रॅश कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्या 40 टेस्ट आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत. त्यानंतर PYQs आहेत जो सगळ्या एक्झामचा बेस असतो. या कोर्सची फीस आहे 3000 रुपीज, पण सध्या जे 50 पहिले स्टुडंट्स येणार आहेत त्यांना 30% डिस्काउंट आम्ही देणार आहोत. या डिस्काउंट नंतर फीस होते 2100 रुपीज. सो लवकर जर तुम्हाला अंदाज आला असेल की तुम्हाला जर प्रिपरेशन पुन्हा स्टार्ट करायची असेल तर लगेचच तुम्ही आपलं नाव नोंदवा. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच आपलं नाव नोंदवू शकता, किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. वेळ न घालवता, कारण याची न्यू बॅच जी स्टार्ट होते 2024 ती होती आहे 1 मेपासून, ठीक आहे. 1 मेपासून ते एक्झामपर्यंत तुमची बॅच स्टार्ट होईल. सगळं पेपर 1 तुम्ही मास्टर व्हाल आणि मॅक्झिमम मार्क्स तुम्ही या कोर्समुळे मिळवणार आहात, ठीक आहे. सो परत एकदा या उत्तर तालिकेवरती तुम्ही आता एक काम करायचं आहे की हे क्वेश्चन आन्सर कीचा प्राथमिक आन्सर की आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर आन्सर 1-2 बरोबर असतील पण याच्यामध्ये चुकीचं असतील तर नक्कीच तुमचे 1-2 मार्क्स एक्स्ट्रा वाढलेले असणार आहेत, ठीक आहे. सो अशा अंदाजाने तुम्ही एक्झाम क्रॅक करणार आहेत की नाही हे तुम्हाला समजेल. तुम्ही आता जे क्वेश्चन्स बरोबर आहेत, जेवढे तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत
तुमचा सब्जेक्ट आणि तुमचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण सगळे मिळून डिसाइड करूया, आपण सगळे मिळून विचार करूया आणि सांगूयात, हेल्प करूयात सगळ्यांना की ही एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली आहे की तुम्हाला आणखीन थोडा स्टडीचा तयारीची गरज आहे. ठीक आहे, त्यानंतर आन्सर की चॅलेंज करण्याची प्रोसेस काय आहे. तर वेबसाईट तुम्हाला इकडे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असेल की कसं तुम्ही आन्सर चॅलेंज करू शकता. तुम्हाला 1000 रुपये फीस भरावी लागणार आहे ते आन्सर की चॅलेंज, तो आन्सर किंवा तो क्वेश्चन चॅलेंज करण्यासाठी. तो जर बरोबर असेल तर तुम्हाला ती फीस परत मिळणार आहे, नसेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ती फीस सेट भवनला ठेवावी लागेल. ठीक आहे, सो प्रूफ सुद्धा तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे की तुमचं आन्सर हे बरोबर का आहे. ठीक आहे, जो आन्सर चॅलेंज करताना नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट आन्सर पुन्हा पुन्हा चेक करायचा आहे, वेगवेगळ्या रेफरन्समधून चेक करायचा आहे आणि चेक केलेला आन्सर ऑथराइज जे काही प्रूफ असेल तो तुम्ही सबमिट करायचा आहे युनिव्हर्सिटीला विथ 1000 रुपीज फीस आणि त्यानंतर करेक्ट आन्सर फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला दिसेल किंवा युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला मेल देखील येईल. सो ही प्रोसेस आहे आन्सर चॅलेंज करण्यासाठी आणि तुमचे इंटरिम आन्सर कीनुसार मार्क चेक करण्यासाठी. सो लेट्स गो, चेक करा तुमचे आन्सर की. All the very best.